नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनल वरती। बुधवारीच केपी बक्षी समितीचा 7वा वेतन आयोगाचा जो अहवाल आहे तो राज्य सरकारला सादर झाला। अहवालानुसार सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 18% वाढ होणार आहे असं अहवालामध्ये म्हटलं आहे। परंतु अहवाला अगोदर आपण पाहतो की 23-25% वाढ होणार अशी अपेक्षा सर्व कर्मचारी करून होते, परंतु आता कर्मचाऱ्यांना फक्त 18% वाढ मिळणार आहे। किमान वेतन किती मिळणार यावर सुद्धा सर्वांचे लक्ष लागून होते, तर आता कर्मचाऱ्यास किमान वेतन 18,500 मिळणार आहे। 7व्या वेतन आयोगाचे पहिले वेतन जे आहे ते 1/1/2019 पगारापासून मिळणार आहे असे सुद्धा अहवालामध्ये म्हटले आहे। परंतु एक गोष्ट इथे लक्षात किंवा ध्यानात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे वेतनाबाबतचे पे फिक्सेशन अजूनपर्यंत झाले नाही। पे फिक्सेशन झाले नाही तर वेतन सुद्धा नाही। तर इथे पे फिक्सेशन करायला आपण पाहतो की साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागेल। अहवाल सुद्धा पूर्ण स्वरूपामध्ये जाहीररित्या वेबसाईटवर पब्लिश केला गेला नाही आहे। पे मॅट्रिक्स टेबल ज्यामध्ये ग्रेड पेनुसार 1/1/2016 रोजीचे बेसिक जे आहे ते लेवलनुसार निश्चित होईल तो टेबल सुद्धा इथे जाहीर केला गेला नाही आहे। सध्या केंद्राला डीए 9% आहे, राज्य सरकार किती डीए देणार आहे किंवा टीए जो आहे तो किती व कसा मिळेल याबाबत सुद्धा स्पष्टता दिसून येत नाही आहे। अहवाल सादर झाला असून त्यामधल्या त्रुटी दुरुस्त करण्यात व नवीन अहवालाची अंमलबजावणी करण्यात आणखी वेळ जाणारच आहे। मला असं वाटतं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाचे सरकार अरियर्स काढेल व मार्च महिन्याचे रेग्युलर वेतन जे आहे ते आपल्याला हाती मिळेल, कारण ह्या सर्व प्रोसेसला वेळ लागणारच आहे। वेतन आयोगाचा 19 लाख कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे। अहवालानुसार दर 10 वर्षांनी कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळणार, यासाठी सरकारी तिजोरीवर 16,000 कोटींचा भार पडेल असे वित्त विभागाने सांगितले आहे। केपी बक्षीस समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर आता हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाकडे सादर होणार आहे। राज्य कर्मचाऱ्याकरता 90,000 कोटी खर्च होतात आणि आता त्यामध्ये 16,000 कोटींची आणखी वाढ होणार आहे। केंद्राप्रमाणेच 10 वर्षांनी खात्रीशीर पदोन्नती द्यावी असे सुद्धा अहवालामध्ये म्हटल्या गेले आहे। पहिला अहवाल जो आहे केपी बक्षी समितीचा तो बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सादर केला गेला, परंतु जो दुसरा अहवाल आहे तो जानेवारी 2019 सादर होईल। ह्यावरून असे म्हणता येईल की आपल्याला 7व्या वेतन आयोगाचा पहिला पगार जानेवारीत मिळणार नाही। आपल्याला वेतनाचे अरियर्स टाकावं लागेल, आपल्याला 2 महिन्याचे बहुतेक अरियर्स टाकावे लागेल। 1/1/2016 ते 31/12/2018 या 3 वर्षामधील 7व्या वेतन आयोगाचे अरियर्स 3 टप्प्यांमध्ये म्हणजेच 3 वर्षात प्रत्येक वर्षामध्ये 1 टप्पा असा अरियर्सचा टप्पा देण्यात यावा असे निवेदन बऱ्याच सरकारी संघटनांनी सादर केले आहे। आशा करूया की सरकार हे मान्य करेल व 7वा वेतन आयोग आपल्याला एक सुखवार्ता देऊन जाईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। जे लाल रंगाचे बटन दिसते आहे सबस्क्राईब ते दाबा। आपण जो लोगो आहे मराठी लाईव्ह या लोगोलासुद्धा प्रेस करून दाबून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता। पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत जय महाराष्ट्र।